जाहिरातीला पोरगी केवढी दिली बरोबर
त्यांच्या पेजवर लिहिलं 6 वर्षाच्या खालच्या लेखनाला देऊन कधी कधी जाहिरात करतात डेंटिस्ट का भरोसा कोलगेट डेंटिस्टला विचारलं का आम्ही असं म्हणून मारतील ना का डेंटिस्ट विचारायला लागेल की नाही तर हे जे जाहिराती होतात याचा सगळ्यात जास्त खर्च आहे 30% नाही आपण समूहमूच बेजार आहोत ऐक आज आपण हे 50% बसतात 30 आणि 20 50% त्याच्यात ऍड होते आणि 100ची वस्तू आपल्यापर्यंत 200 राईट किती पैसे आपले मनात गेले 50% इतर होते 25% दवाखान्यासाठी ठेवा लागते आणि 25% आपली चालू आहे तारेवरची सर्कस सर्कस आधी नाही लेकरांचं शिक्षण सगळे लाईट बिल नळ बिल आता तुमच्याकडे टॅक्स किती आहे माहित नाही आमच्याकडे भरता भरता मला 30,000 रुपये टॅक्स लागते वर्षात भाड्यानं राहिलेलं तुमच्या शहरात स्वतःची प्रॉपर्टी घ्यायला परत नाही सर हे हजार आपलं कॅडम 25% आपली सगळी सर्कस चालू 75% आपण दान केले म्हणजे हरिश्चंद्र राजाच्या नंतर कोणाचा नंबर लागत दान करण्यात आपला नाही आणि आपण आजही एक मेडल घेऊन दिलं ते कोणतं गरीब इथे करोडो अरबपती तर कोणी आले गरीबच आहे हे गरीब इथं मिळत आणि आपण एवढे वर्ष झाले काम करायलो मेहनत करायलो बचत करायलो गरीब आपण श्रीमंत काढायला झालो कारण आपण एवढ्या लोकांना श्रीमंत करण्यात परेशान आहोत एवढ्या लोकांना आपण श्रीमंत करू तर आपण श्रीमंत होऊ का मग सन 2000 साली एका माणसाने विचार केला बाकीच्या लोकांनी विचार करावी नाही एका व्यक्तीने विचार केला 2000 साली की बनवणार पाहिजे आणि येणार बाकी लोकांची गरज आहे का बरं बाकी लोकांची गरज आहे आपल्यापैकी कोणी हटवू शकते का याला हटवून जावा एवढ्या मोठ्याला खेटा घ्यायला सुपर का पाहिजे आणि याला नाव काय ट्रेडिशनल बिझनेस ट्रेडिशनल बिझनेस शॉर्ट फॉर्म काय ट्रेडिशनल टीव्ही आता बिझनेस काय होते टीव्ही आणि टीव्ही म्हणजे काय मॅडम होते का बिमारी बरोबर पहा नावाला सगळं टीव्ही वाले म्हणतात आम्ही ऍड करायचो ऍड म्हणजे वाढवणे होते त्याच्यात हे ऍड झालं एवढं तर असं आपण चालू होत पण सण 2000 साली त्यांनी विचार केला आपल्याला दोघं लोक पाहिजे या लोकांची आपल्याला काही गरज नाही नाही म्हणून याला काढून टाकलं पण मग आता किती झालं 500 आता आमच्या ताईला तर मला ताईचं नाव नाही माहित ताईला जर म्हणलं की तुम्हाला स्वस्त शुद्ध स्वदेशी वस्तू मिळणार आहे तर तुम्हाला 500 किलोमीटर जाणार आहे म्हणून भाऊ तिथं आमचे सर सकाळी जातात दुपारचा काहीतरी दुसरा घ्या पैशाचा आम्ही सगळी सरची कुंडली खाली गेली कारण आम्हाला आज परमिशन घ्यायचा आहे सकाळी 9-10 वाजेपर्यंत बिजी असतात पुन्हा 4 वाजतापासून बिजी होतात बरोबर नाही तर हे 500 किलोमीटर जाऊन येऊ शकतात का त्या काळात नाही तर 500 किलोमीटर जाऊ शकत नाही पण आता आपल्या इथून भूम किती दूर आहे केलं ते भूम 30 किलोमीटर 30-40 जगा40 महिन्याला उत्तर खतरनाक पाहिजे तुमचं लवकर झालं पाहिजे आम्ही काय म्हणत असतो शेजारी एक दुकान आहे बरोबर इथलं सामान घ्या शेजारी एक दुकान आहे तुमच्या इथलं सामान घ्या दूर नका जाऊ आणि तुम्ही पडा आजारी शेजारी आणि बरोबर आहे शेजारी दुकान आहे तुम्ही घ्या आणि तुम्ही पडा आजारी
आणि मग दूर दूरचे दवाखाने जवळचे नाही दूर दूरचे दवाखाने का जवळच्या दुकानातून घ्या दूर दूरचे दवाखाने का नाही तर मग दूरच्या दुकानातून घ्या दवाखाने जाऊन द्या हे माणूस मिनिमम दूर दूर जेव्हा दिल्ली जवळ वाटते सर विमान माझा काही खरं आहे की नाही नाहीतर मग दूरच्या दुकानातून घ्या जे व्यक्ती इमानदारीने आधी ते 3 वर्ष रेग्युलर 100% आरशांच्या वस्तू युज करतो त्याच्या घरातून बीपी गायब शुगर गायब थायरॉइड असेल तर गायब ऍसिडिटी असेल तर हायपर ऍसिडिटी आम्ही कव्हर केलेली आहे हायपर कुठं दुरुस्त होतो ऐकेल तर हे सांगून आपल्याला प्रॉब्लेम काय आले पहिले पाहिलं तुमचं दुकान आहे का नाही पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे आता भूमला दुकान असू रेग्युलर खरेदी करतात का सर लोक नाही करत ऐकले मग आम्ही म्हणतो की भूमवाल्याला आपल्याला 40 किलोमीटर जाऊन आणायचं आहे आणि महत्व कोणाला असते 40 किलोमीटर व्हायला असते दूरच्या तर महत्व असेल आपल्या जवळच्या दुकान ऐकले नाही तर ती 40 किलोमीटर भूम आहे तिथून आपल्याला ढोकी किती आहे हा ढोकी बी 40 किती आहे भूमच्या पुढे 16 पुढे 16 म्हणजे 56 नाही 30 आहे भूम 30 आणि 46 असा आहे भूम 30 आहे आणि पात्रोड 46 नाही तिथून 16 हा टोटल बरोबर तर हे पात्रोड 46 हे 40 बरोबर आहे आणि लातूर 100 च्या आसपास 100 आता आपण मीटिंग कुठं घ्यावं ते सगळ्यात पहिले पाहा ऐकले त्याला दुकान कितीतून आहे केली पाहा लागते आणि मग त्याला सांगा लागते आपल्या इथे एक आहे 15 मिनिट आहे 2 मिनिट उभे राहते 15 मिनिट ही माझी पहिली जॉईनिंग आहे सगळ्या एरियाची कारण हे माहेर आहे यांचं बाहेर आमच्या इकडला आहे पहिली जॉईनिंग आहे येडशीला राहतात आणि यांना सगळ्यात जवळचं पिकअप सेंटर त्यावेळेस होतं जातो बरोबर आहे मग आम्ही 100 किलोमीटरच्या दुकानाची एक व्यक्ती टिकून आम्ही तिला लिडरशिप याच्यावर बनवतो लिडरशिप याच्यावर यांच्या सिनियर चंदाताई कांबळे जे कांबळे सरांच्या मिसेस आहेत त्या पण लेडीज आशा वर्करच्या सुपरवायझर आहेत त्या रॉयल याच्यावर आणि आज तुम्ही पहिल्यांदा इथं आले आज मी तुम्ही चॅलेंज करून जातो इकडून आम्ही नेहमी चॅलेंज करतो पण चॅलेंज करून कुठं आपली संख्या कमीच आहे आता मला असं वाटते लास्टला मी एकटा येते बाजू डेस्टेजचा सांगतो मला काय फरक नाही आम्हाला दोघं किती आले याचं महत्व आहे बरोबर आहे आले ते महत्व आहे आमची जे आहे पाहिजे त्यात काही आता याच्यावर दही पळू यांना किती किती गाड्या बनल्या लागते ते एक तर त्या फाट्या पण यायला इथून येरमाळ्या पण या लागतो ऐक ना येरमाळ्यात येत जाताना असत 10 वाजतापासून निघाल बरोबर आहे पण हरल्या का वापस गेल्या का नाही तर जिद्दी असतात जगातली सगळ्यात जिद्दी जर कोणी असत तर लिहिली जाय त्याच त्याला सगळ्याला माहित आहे माझं मला माहित आहे तुमच्या असत तर आमच्या काकाचं काकाला माहित आहे ऐके आपण इकडंच पाटली घ्या घरी गेले की नांगी टाकणं लागते ऐके तर जिद्दी असते तिचे स्वप्न असते आणि स्वप्न मोठे असते आणि तुम्ही मान्य करा की नका लो जेंट्स पेक्षा लेडीज मध्ये हिम्मत जास्त असते ताकद नाही म्हणा तुम्ही ताकद वेगळी हिम्मत वेगळी बरोबर आहे आता आमच्या कोळी भावनेचे माहिती कोळी भावनेला फॅमिलीचा अटॅक आला एक हा दिला एक पाय